एकीकडे कोरोना आजारानं थैमान घातलेले असताना जिल्ह्यात चिकनगुनियाची साथ वेगानं पसरायला लागली आहे महापालिका क्षेत्रासह गावखेड्यात रुग्ण आढळू लागले आहेत गंभीर बाब म्हणजे या रुग्णांना तपासण्यासाठी आणि औषधोपचारासाठी पुरेशी वैद्यकीय सेवाच उपलब्ध नाही त्यामुळे सारे लोक हैराण झाले आहेत जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात चिकनगुन्ह्याचे किती रुग्ण आहेत याची अधिकृत आकडेवारी तूर्त वैद्यकीय यंत्रणेकडे नाही या सर्व व्यवस्थेचं संपूर्ण लक्ष या घडीला कोरोना नियंत्रणाकडे लागलेला आहे अशावेळी साथीच्या या गंभीर आजारानं ग्रासलेल्या रुग्णांची मात्र अवस्था बिकट झाली आहे अनेक रुग्णालयांना कोविडची सुविधा उपलब्ध केली आहे तिथे अन्य तपासण्या जवळपास थांबल्या आहेत त्यामुळे तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत अशी काही परिस्थिती राहिलेली नाही प्रचंड अंगदुखी थांबून थांबून ताप येणे अशा लक्षणाने लोक बेजार आहेत जिल्हा परिषदेकडून या रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी मिळे शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते आता सध्या तेथे कोरोनाची चाचणी सुरू असल्यानं या तपासण्या जवळपास ठप्प आहेत त्यामुळे आकडेवारी उपलब्ध नसली तरी रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे त्यात शहरी भागातही रुग्णसंख्या मोठी आहे वसंतदादा शासकीय रुग्णालयात दररोज नवीन रुग्ण दाखल होत आहेत त्यांच्यावर उपचारासाठी ही खाटा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे या परिस्थितीत डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे हे प्रयत्न युद्ध पातळीवर झाले पाहिजेत नागरिकांनी घरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत या गंभीर परिस्थितीत आजारी पडणं परवडणारं नाही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत त्याही कोलमडलेल्या आहेत त्यामुळे चिकनगुनियाच्या अनेक रुग्णांवर घरीच उपचाराची वेळ आली आहे